वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष बाला साहेब अम्बेडकर ने एक समारोह में पत्रकारों से बात करते हुए बताया कि राज्य में मनपा चुनाव के लिए वंचित बहुजन आघाड़ी की इंडियन मुस्लिम लीग से गठबंधन हुआ है। कांग्रेस को भी प्रस्ताव दिया है, लेकिन कोई प्रतिसाद नहीं मिला है। उन्होंने आगे कहा कि मनपा चुनाव कुछ महीने देरी से हो सकती है, राज्य का बजट अधिवेशन भी है, उसके बाद बोर्ड की परीक्षाएं ऑफलाइन होने वाली है, जिसके चलते सारी प्रक्रिया को लगभग 2 से 3 महीने का समय लग सकता है। जे अध्यक्ष आहेत जे काही सुद्धा असतात काँग्रेस अध्यक्ष, परंतु महिना होऊन गेला अजूनही आपला काँग्रेस पक्षाचा हे नाही, आणि म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्या निवडणुका लढवायच्या। पण मला शंका आहे की या निवडणुका होतील का, याचं कारण बजेट सेशन आहे, 1.5 महिना हे बजेट सेशन चालू, किंवा बजेट हे महत्त्वाचं आहे, ते मंजूर झालं पाहिजे। बजेट सेशन नंतर म्हटल्यानंतर आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेणार आहे, तुम्ही शाळा सगळ्या ऑक्युपाय राहणार आहे, पण एप्रिल एंडपर्यंत वेळ मिळेल असं मला दिसत पाहिजे। आणि त्याच्यामुळे इलेक्शनवरती असताना एक पूर्णपणे क्वेश्चन मार्क आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि घटनेच्या विरोधातलं आहे। एक पिटिशन मी स्वतःच आर्ग्यू करतो आहे, सोमवारी लॉर्डशिप सय्यद साहेब आहेत आणि आहुजाजी आहे, लॉर्डशिप आहुजाजी आहे, त्यांच्या खंडपीठापुढे आर्ग्युमेंट चाललेले आहे। ईजीनी एकदा सोमवारी आर्ग्युमेंट संपल्या मग सगळ्यांच्याच आर्ग्युमेंट संपतील आणि मग निर्णय काय होतो त्याच्याकडे सगळ्यांची वाट पाहावी लागेल अशी।